नमस्कार, प्रतीक्षाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत. आज आपण मसालेदार भरली भेंडी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहोत. तर त्याकरिता इथे मी 1/2 किलो भेंडी घेतली आहे. ती सर्वात आधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि एका कपड्याने पुसून घ्यायची आहे. तर ती व्यवस्थितपणे सुकल्यानंतर तिची दोन्ही बाजूचे देठ कट करून घेतलेत आणि मध्यभागी तिला एक चीर देऊन घेतली आहे. जर ह्या प्रकारे भेंडीची मीडियम साईज असेल तर फक्त दोन्ही देठं काढून घ्या आणि जर जास्त मोठी असेल तर ह्या प्रकारे तुम्ही दोन भाग देखील एका भेंडीचे करू शकता. भेंडीचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागेल भाजलेले शेंगदाण्याचा कूट 4 चमचे, 2 मोठे चमचे बेसन पीठ घेते, त्याचबरोबर चवीनुसार मीठ, हळद 1/2 चमचा, 2 मोठे चमचे लाल तिखट. तुम्ही तिखट तुमच्या प्रमाणानुसार ॲडजस्ट करू शकता. गरम मसाला घेतला आहे 1 टेबलस्पून, धनजिरा पावडर घेतली आहे टोटल 2 टेबलस्पून. आता व्यवस्थित हा मसाला एकजीव करून घ्या. यात मी आता 1/2 चमचा आमचूर पावडर टाकते. याऐवजी तुम्ही अनारदाना पावडर किंवा ऑप्शनल म्हणून लिंबाचा रस टाकला तरी चालेल. आता व्यवस्थितपणे एकजीव होण्यासाठी मसाला त्यात ओलावा राहावा म्हणून यात 2 चमचे तेल घातले. चांगला हाताने मिक्स करून घ्या. तर इथे भेंडीत भरण्यासाठी हा मसाला आपला तयार आहे. आता हा मसाला भेंडीच्या मधोमध भरून घेऊया. ह्या प्रकारे आपल्याला मसाला स्टफ करायचा आहे भेंडीत. तर एक एक करून ह्याच पद्धतीने सर्व भेंड्या मसाल्यांनी स्टफ करून घेतल्या. तर हा उरलेला मसाला देखील आपल्याला भेंडी बनवताना वापरायचा आहे. आता कढई गरम करून त्यात 2 मोठे चमचे तेल टाकते. तेल छान गरम झाल्यानंतर त्यात 1 टीस्पून मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की त्यात 1 चुटकीभर हिंग टाका आणि गॅस मंदच असू द्या जेणेकरून हिंग जळणार नाही. आता यात 1 टीस्पून ठेसलेलं आलं लसूण टाकते. अगदी त्याची पेस्ट केली नाही आहे. 1/2 सेकंडसाठी एकदम कमंदाचेवरती परतून घ्यायचं आहे जेणेकरून जळणार नाही. आता यात ही भरलेली भेंडी टाका. आता ही भेंडी देखील तेलात चांगली परतून घ्यायची आहे. यात 4-5 थेंब लिंबाचा रस टाकते जेणेकरून भेंडी चिकट होत नाही. पुन्हा एकदा चांगली परतून घ्या. भेंडी तेलात चांगली परतल्या गेली आहे. तर 7 ते 8 मिनिटासाठी झाकण ठेवून भेंडी शिजण्याकरिता मंद आचेवरती राहू द्या. तर 8 मिनिटानंतर झाकण काढून घेते. आता चेक करून बघा की भेंडी शिजली आहे की नाही. तर ह्या पद्धतीने चेक करा भेंडी शिजली आहे की नाही. तर ह्या ठिकाणी भेंडी व्यवस्थितपणे शिजल्या गेली आहे. आता ह्यात स्टफिंगचा उरलेला मसाला टाका. त्याचबरोबर 2 चमचे शेंगदाण्याचा कूट देखील टाकते. कसुरी मेथी टाकते 1 टीस्पून. आता ही सर्व जिन्नसे 2 ते 3 मिनिटासाठी मंद आचेवरती व्यवस्थितपणे परतून घ्या. तीन ते चार मिनिटासाठी ही भेंडी चांगली परतल्या गेली आहे. तर आता गॅस बंद करून सर्व्ह करायला घेऊया. तर गरमागरम भरली भेंडी तुम्ही चपातीसोबत किंवा वरण भातासोबत साईड डिश म्हणून देखील सर्व करू शकता.
तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.